नाव अवनी सचिन अवघड आहे आणि मी वर्ग 5वी मध्ये आहे। माझ्या शाळेचं नाव नारायण विद्यालय अमरावती आहे। मी माझ्या प्रयोगाचं नाव विद्युत सुवाहक आणि विद्युत दुर्वाहक धातू आहे। तर बघूया, मी हे बनवलं आहे। याच्यासाठी मला एक लाकडाची फ्रेम, एलईडी, अल्युमिनियमचा तार आणि एक बॅटरी। तर बघूया, आता मी एक चांदीचा चमच घेतलाय। तर बघूया, हा विद्युत सुवाहक आहे का विद्युत दुर्वाहक आहे? एलईडी लागला म्हणजे हा विद्युत सुवाहक आहे। आता आपण इथे प्लास्टिक घेऊ, बघूया एलईडी नाही लागला म्हणजे हे विद्युत दुर्वाहक आहे। आता आपण इथे पितळ घेऊ, बघूया एलईडी लागला म्हणजे हा विद्युत सुवाहक आहे। आता आपण इथे पेन्सिल घेऊ, लाईट नाही लागला म्हणजे हा विद्युत दुर्वाहक आहे। आता आपण एक सोन्याची अंगठी घेऊया, अजून बघूया लाईट लागला म्हणजे हे विद्युत सुवाहक आहे। आता इथे आपण एक प्लास्टिकचा पेन घेऊया, लाईट नाही लागला म्हणजे हा विद्युत दुर्वाहक आहे। आता आपण इथे एक तांब्याचा चमच घेऊया, एलईडी लागला म्हणजे हा विद्युत सुवाहक आहे। आपण आता चॉक घेऊया, बघूया लाईट नाही लागला म्हणजे हे विद्युत दुर्वाहक आहे। आपण इथे आता एक स्टीलचा चमच घेऊया, बघूया एलईडी लागला म्हणजे हा विद्युत सुवाहक आहे। आता आपण एक एलईडी नाही लागला। आता एक तुम्हाला गंमत सांगतो, हे पेन्सिल हे अधातू आहे पण याच्यामधली लीड हे विद्युत सुवाहक आहे। कशी सांगू, नमस्कार। हे पेन्सिल हे अधातू आहे पण या पेन्सिल मध्ये जी लीड आहे बघा, हे लीड ज्याला आपण ग्राफाइट म्हणतो ते एकमेव अधातू आहे पण ते विद्युत सुवाहक आहे। बघूया लाईट एलईडी लागते का? तर एलईडी लागलाच म्हणजे हे ग्राफाइट पण विद्युत सुवाहक। आता आपण बघूया पाणी, पाणी हे विद्युत सुवाहक आहे विद्युत दुर्वाहक आहे? बघूया एलईडी लागला म्हणजे हे पण विद्युत सुवाहक आहे। परंतु जे शुद्ध पावसाचं पाणी आहे ते विद्युत दुर्वाहक आहे। आता सांगा बरं की आपण स्वतः विद्युत सुवाहक आहे का विद्युत दुर्वाहक आहे? चला बघूया, एलईडी लागला म्हणजे आपण पण विद्युत सुवाहक आहे। धन्यवाद।